आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मागासवर्गीय प्रभाग निधीला कात्री, 11 प्रभागातील नगरसेवकांचा सभेत निषेध. मागासवर्गीय प्रभागाच्या निधीला महापालिका प्रशासनाने कात्री लावण्याचा निषेधार्थ 11 प्रभागातील नगरसेवकांनी महापालिका सर्वसाधारण सभेत निदर्शने करत सभागृहात प्रवेश केला. यावेळी या नगरसेवकांनी आयुक्तांचा निषेध नोंदवला, हाताला काळ्या पट्ट्या बांधून सभेला हजेरी लावली. कोल्हापूर महापालिकेच्या 81 प्रभागांपैकी 11 प्रभाग हे अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव आहेत. या प्रवर्गासाठी प्रत्येक वर्षाला विकास कामांसाठी 5% राखीव निधीची तरतूद करणे बंधनकारक आहे. या तरतुदी अंतर्गत प्रत्येक वर्षी या 11 प्रभागांसाठी 4 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जातो. महापालिकेच्या 11 प्रभागातील मागासवर्गीय मतदारसंघाचा 2016-2018 या कालावधीतील सुमारे 12 कोटी रुपयांचा निधी मिळाला नसल्याच्या कारणावरून या प्रभागातील नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला प्रवेश करताना प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत सभागृहात प्रवेश केला. यावेळी या 11 प्रभागातील नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आयुक्तांचा निषेध नोंदवला, तसेच हाताला काळ्या फिती बांधून या नगरसेवकांनी सभेला उपस्थिती लावली. त्याचबरोबर मागासवर्गीय प्रभागाचा राखीव निधी प्रशासनाने तात्काळ द्यावा अशी मागणी केली. यामध्ये नगरसेवक भूपाल शेटे, कमलाकर भोपळे, राजाराम गायकवाड, नगरसेविका वृषाली कदम, वनिता देठे, शोभा कवाळे, रीना कांबळे यांच्यासह या 11 प्रभागातील नगरसेवक सहभागी झाले होते. महानकर न्यूजसाठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर.